आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मजरेवाडी येथील रेणुका मंदिराचा स्लॅब उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. मजरेवाडी येथील हनुमान दूध संस्थेसमोरील रेणुका देवी मंदिराचा स्लॅब उद्घाटन देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांच्या कन्या सौ रजनीताई मगदूम व जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी रत्नापन्नांनी केलेलं काम हे आता भोला कागले यांनी बहुजन समाजाला घेऊन कार्य करत असल्याचे रजनीताई मगदूम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मजरेवाडी गावच्या विकासासाठी दिलेला निधी अण्णांच्या सहवासामुळेच आहे असे प्रतिपादन माने यांनी व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत माजी सभापती भालचंद्र कागले यांनी करून रमेश चौगुले, सुरेश गवंडी, आनंदराव गायकवाड यांनी आपल्या मनोगतात रेणुका मंदिर करिता वस्तू स्वरूपात देणगी देणार असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी रेणुका मंदिर कमिटीचे अध्यक्ष गणेश ढवळे, खजिनदार शंकर गवंडी व सेक्रेटरी संजय बसरगे, पटवर्धन सरकार, आप्पा कारंडे, आप्पा कागले, युवा नेते अमोल कागले, रेणुका देवीचे पुजारी अण्णासो पाटील, भरमा कारंडे, नरसू माळी, शिवानंद मठपती, रमेश कुमार मिठार, दिनकर नरुटे यांच्याबरोबर बहुसंख्य महिला व पुरुष भक्तगण उपस्थित होते. मानकर न्यूज साठी मजरेवाडीहून दिलीप साळुंके.